गौरी कोमलची वाट बघत कॅफेमध्ये बसलेली होती गौरी व कोमल दोघी शाळेतील मैत्रिणी आज खूप दिवसांनी त्या भेटणार होत्या अर्ध्या तासाने कोमल कॅफेमध्ये पोहोचली कोमल सॉरी गौरी मला यायला जरा उशीर झाला गौरी कोमल जरा अगं अर्धा तास उशीर झाला आहे तुला मी बसने आले तरी वेळेत पोहोचले आणि तू स्वतःच्या बाईकने आली तरी उशीर आली उशीर आली कोमल अगं काय करू नेमकी आजच कामवाल्या बाईने सुट्टी घेतली घरातील कामे आवरता आवरता उशीर झाला ते सोडाता तू कशी आहेस आपण किती वर्षांनी भेटतोय गौरी तब्बल पाच वर्षांनी भेटतो आहे तुम्हाला कधी तुमच्या कामातून वेळ भेटतो का कधीही भेटायचे ठरवले तर नेहमी तुझं एकच रडगाणं चालू असायचं मला सुट्टी नाही आहे कोमल गौरी किती डोमणे मारणार आहेस मी कसा वेळ काढला आहे हे मलाच माहिती गौरी आज तर सुट्टी आहे ना कोमल सुट्टी बॅग फक्त बँकेला आहे घरातील कामांना नाही तुझं काय चाललंय गौरी माझं काय चालणार घर आणि घरातील गहरा कामे लग्न झाल्यापासून हेच चालू आहे स्वयंपाक करा भांडी घासा कपडे धुवा तुझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांची मजा असते नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला घराबाहेर पडता येतं नोकरीच्या ठिकाणी छान छान कपडे घालून मिरवता येतं घरातील कामांना बाई लावता येते कोमल नोकरी करणारी स्त्री म्हणजे तुम्हाला एवढंच दिसतं का नोकरी करताना त्या स्त्रीची किती ओढाताण होते ते समस्त काम घरात सर्वच कामांना बाई लावता येते का हा विचार कधी तुम्ही लोक करतात का गौरी एवढीच ओ ओढाताण होत असेल तर कशाला नोकरी करायची तुझ्या नवऱ्याला बक्कल पगाराची नोकरी आहेच ना मग तुला नोकरी करण्याची गरजच काय कोमल किती साधस सरळ टिपिकल उत्तर दिलंस गौरी मी नोकरी फक्त पैसे मिळावे म्हणून नाही करत नवरा ना कमावतो म्हटल्यावर बायकोने नोकरी करूच नाही असं काही आहे का मी नोकरी केली नाही तर मी घेतलेल्या शिक्षणाचा काय उपयोग होईल ओढातान होते असं बोलली म्हणून मी त्यावर माझी प्रतिक्रिया दिली बाकी काही नाही कोमल माझ्या सासूबाई असंच बोलल्या होत्या म्हणून माझी चिडचिड झाली तुझ्या बोलण्याचा राग नाही आला गौरी असं त्या का बोलल्या कोमल तुला तर माहितच आहे की मी लग्नाच्या आधीपासूनच बँकेत नोकरी करते लग्न झाल्यावर उमेशने सांगितले की तुला नोकरी करण्याची इच्छा असेल तर तू नोकरी करू शकते माझा पूर्ण पाठिंबा आहे मी माझी नोकरी सुरू ठेव ठेवली सुरुवातीला मला घरातील कामे नोकरी करून जमत होती त्यावेळी मी घरातील कामांना बाई लावली नाही पण कालांतराने माझे प्रमोशन झाले माझ्यावरील कामाचा ताण वाढला म्हणून मी घरातील कामाला बाई लावली माझ्या सासूबाईंना ते काही पटलं नव्हतं त्यावरून नेहमी त्या टोमने मारायच्या मी सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करायचे लग्नानंतर दीड वर्षांनी मला दिवस गेले त्यावेळीही सासूबाईंचा नोकरी सोडण्याचा आग्रह होता मी त्यांच्या आग्रहाला बळी पडले नाही डिलिव्हरीनंतर मी तीन महिने सुट्ट्या घेतल्या होत्या त्यानंतर वीरला कोणी सांभाळायच्या हा प्रश्न समोर उपस्थित झाला सासूबाईंनी वीरला सांभाळण्यासाठी यायला नकार दिला उमेशने खूप समजावलं पण त्या काही आल्या नाही शेवटी माझी आई माझ्यापासून तासाभराच्या अंतरावर राहते तिच्याकडे वीरला ठेवण्याचा निर्णय घेतला